हरिओम श्री रामभज्ञ नाथसवित। माझं नाव तानाशिंह कदम, कावरवाडी उपासना केंद्र। माझा एक छोटासा अनुभव आहे। मी 2007 पासून बापू या शिबिरमध्ये लागवड सुरुवात झाली। माझा आलेला एक अनुभव म्हणजे माझ्या 6वा ॲक्सिडेंट। 2000 ऑक्टोबर 2017ला माझा सावडू कामावरून घरी येत असताना संध्याकाळी 9:30 टायमिंगच्या सुमारास कोथरूडच्या पुढे तेलवे गावाजवळ समोरून ट्रॅक्सवर आला आणि त्यांना पूर्ण असं ओढवलं, रस्त्याच्या काठाला जाऊन पडल्यानंतर त्यातून तिने स्वतःला सावरून तिने घरी फोन केला की माझा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही या। त्यावेळी तिने त्यांची चुलत भाऊ तीन मित्र गोळा होऊन त्यांना त्या घटनास्थळी पोचले। तिथून त्याने त्या ज्या ट्रॅक्सवर ॲक्सिडेंट झाला होता त्या ट्रॅक्समध्ये घालून त्यांना राहता हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरला ॲडमिट केले। आणि त्यातही 2:00 माझ्या म्युनीने मला फोन केला की दाजी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। तर मी विचारलं कुठं आहे, तर आज कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। मी म्हटलं ठीक आहे, म्हणलं आत्ता यायला पाहिजे का, तर म्हणजे आत्ता काही गरज नाही, सकाळी या। मी सकाळी गेलो तर त्यांनी हात सोडायला काही तयार नाही, कारण तो दिवस होता रविवारचा। रविवारचा दिवस असल्यामुळं कारण डॉक्टर काय नाही तर आणि ऑपरेशन काय आत्ता आज काय होणार नाही आणि ऑपरेशन सोमवारी करण्यात येईल। मग ठीक आहे म्हणलो, थांबलो आणि संध्याकाळी परत घरी आलो। घरी आल्यानंतर मी परत संध्याकाळी सोमवार सकाळी परत तिथे दवाखान्यात गेलो। दवाखान्यात गेल्यानंतर मी जाताना उदी आणि बापूंचं बाईक छोटंसं लॉकेट घेऊन गेलो। पण ते मी सांगितलं की तू हे लॉकेट तिच्या गळ्यात बांध आणि उदी लाव। ती म्हणजे आमची कुणाची ती धाडस होणार नाही आणि ते काय बांधून घेणार नाही। ठीक आहे म्हणलो, फक्त मला दाखवा पेशंट। मला ते सोडलं, पेशंटजवळ गेलो, त्यांना पूर्ण जागे केलं। जागे केल्यानंतर त्यांच्या कपाळाला मी उदी लावली। उदी लावल्यानंतर म्हणलं हे लॉकेट गळ्यामध्ये बांधा। मी स्वतः त्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट बांधलं आणि जरी डॉक्टरने विचारलं की हे लॉकेट काढा तर सांगायचं हे लॉकेट ठेवून मला सगळं काही अंगावरचे कपडे उतरले चालते, पण हे लॉकेट काढू शकत नाही। हे सांग, एवढं सांगा माझा हा सद्गुरू आहे, याच्याशिवाय मला दुसरं कोण नाही असं सांगितलं। मी लॉकेट गळ्यात बांधलं आणि येऊन बाहेर थांबलो। ऑपरेशन झालं, संध्याकाळी 4-5 दरम्यान त्यांना सुधारले, ऑपरेशन केलं। डॉक्टरने पूर्ण गॅरंटी दिली की बाबा यांचा पाय लागणं मुश्किल आहे। ठीक आहे म्हणून 1 महिना पूर्ण असल्यामुळे 1 महिनाभर ॲडमिट होते। तिथून त्यांना असणार डिस्चार्ज देण्यात आला। मग गुडघ्यातून त्यांना बाहेर प्लस येऊ लागले, परत आले हॉस्पिटलला, परत ॲडमिट केले। आणि बापूला म्हणलो आता काही नाही, फक्त हा काम नाही करून दे, फक्त स्वतःच्या पाया उभा राहून संडासला म्हणा लघवीला स्वतः जाऊन आला पाहिजे, ही सेवा स्वतःहून करायला, दुसऱ्या कोणाला करायला लागू नये, एवढंच मी तू बापूला तुझ्याकडे मागतो। ठीक आहे, हळूहळू डॉक्टर कव्हर होत गेले। कव्हर डॉक्टरने गॅरंटी दिली की बाबा यांचा पाय पूर्ण गुडघ्यापासून खाली काढायला लागणार आहे। ठीक आहे बापूराय म्हणलो काय नाही, स्वतः पायात फक्त चालून आला फिरून आला ते पुष्कळ झालं, एवढंच मी बापूंच्याकडे मागितलं। आणि नंतर 3 महिने यात माणूस हा थोडा पाया स्वतःच्या पायावरती चालू शकला। चालू म्हणजे हळूहळू थोडं कव्हर झालं। डॉक्टरने पण ॲचेट केलं बाबा ह्या माणसाचा पूर्ण पाय काढायला लागत असताना स्वतः पायावर चालू शकतो। ठीक आहे म्हणलो, त्यानंतर हळूहळू तिने 6-5 महिने गेल्यानंतर पूर्ण म्हणजे असे चालू लागले। तर माझ्या मुलगीचं लग्न ठरलं। मुलगी म्हणली काका माझ्या लग्नात नसणार आहेत। ठीक आहे, तसं नाही म्हणून म्हणलं बाळ तुझ्या लग्नाच्या टायमिंगला म्हणलो बापू पूर्ण तुझा काका तुझ्या मांडवात हजर असेल। आणि हळूहळू तिने ॲक्टिवा गाडी पण चालू लागली। तर हळूहळू गाडी घेऊन पूर्ण मुलगीच्या लग्नाच्या वेळेला मांडवामध्ये हजर झाले। तर तिथून पुढं हळूहळू तिने आता पूर्ण बरं झाले आणि त्यापासून तिने आता स्वतः गाडी चालवली। तर कोल्हापूरला कामावर येऊन जाऊन चालू केलेलं आहे। अंबज्ञ नाथ सभे।